आषाढी यात्रेसाठी पंढरी सजली असून आज सर्व पालख्यांचं पंढरपुरात आगमन होणार आहे. रविवारी एकादशी आहे, त्यासाठी पंढरीत लगबग सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील लाखो वारकरी व भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. माढा लोकसभा संघाचे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्यामार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिखित स्वरूपात विशेष संदेश दिला आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सर्व वारकऱ्यांना आणि भाविकांना शुभेच्छा दिल्या आहेत. लाखो वारकरी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने पायी चालत पंढरपूर या संतनगरीमध्ये आले. आषाढी एकादशीला आलेल्या सर्वांना माझ्याकडून मनपूर्वक शुभेच्छा देत आहे. लाखो भाविक या पंढरपूरमध्ये आले आहेत. आजही देशात सर्वात मोठे श्रद्धास्थान असलेल्या विठ्ठलाच्या पंढरपूरमध्ये आलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज व संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा प्राचीन काळापासून चालत असलेला या सोहळ्यात लाखो भाविक आले आहेत. या सर्वांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेले पंढरपूर विठ्ठल मंदिर व बहुतांश पालखी महामार्ग माढा लोकसभा मतदारसंघात येत असल्याने वारकऱ्यांसाठी या भागाचे प्रतिनिधित्व करणारे खासदार रणजितसिंग नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून वारकरी व विठ्ठल भक्तांना शुभेच्छा पाठवल्या आहेत. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.